हे गाइस, आपण चाललो आहे आता वाकडेला पवन द्यायला. चला बघूया संपूर्ण व्हिडिओ. पवन टाकायला चाललो आहे, चला बघूया. हा वाकडे आणणार स्टॉक आहे मालक. चला भेटूया, तुम्हाला दाखवतो वाकडेची पवन. चला भेटूया गाइस. चला आपण जाऊया. नाही, ही आमची नदी. चला बघूया आपण. वाकडे वाकडे आणि इंजिन घरे. इंजिन लावून बघू जमलं तर आपण आणू. चला भेटू. वाकडी काहीच फिटनेस बघू शकता तरी, पण तो आजारी होता ना. लंपी मुले जनावरांची वाट लागले. हॅलो गाईज, आता पाक काढतो आपण ना. आता थोड्या वेळात आपण पवन टाकू. पवन टाकायला नरे स्टोके, दोघे भावे आहेत परेश टोके. चला बघूया सुंदर असे पवन टाकू आपण. बघू भाई, तुम्ही आता किती पवन टाकाल? एक फेरा का दोन फेरे? तीन फेरा. तीन फेरे काय लगातार का टप्प्याटप्पे? दम खाऊ ना. चला बघूया आपण मस्त पवन. ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. गाईज आता बघू शकता बैल आपला चाललाय पाण्यामध्ये. नवी उपन मस्त आहे गाईज, लय भारी वाटते मला. चला बघूया आपण. बघू शकता तिकडे पवन चालू आहे. नरेश टोके आकडे कसा पाणी गा. गाईज बघू शकता आता दुसरा फेरा चालू आहे. चला बघूया आपण परत व्हिडिओ. हे गाईज, आता आपली वाकड्याची पवन झाली आहे. आपण नरेश टोक्यांना विचारू कशी पवन द्याताना यावत आहे त्रास. मजा वाटते त्रास आहे, एकदम मजा वाटते आम्हाला. खरे काय, चला आपण भेटू असाच नवीन व्हिडिओ मध्ये. गाईज आता बैल बघा किती फॉर्म मध्ये आलाय. त्याचं कारण काय माहिती का? लगेच बैल बसून होता. हा त्याच्यामुळे बैल आज पवन दिली. चालेल चालेल बघूया आपण. बैला पोट वगैरे येत नाही. हा नाही, फायदे काय असतात आपल्या पवन द्यायचे? स्पीड वाढतो, फिटनेस येतो एकदम बैलाच्या. हा पडतात. चालेल काय झालं, आपण पवन देऊन चाललोय. चला घरी भेटूया आपण. वाकडी वाकडी बैला मार्क आहे पण स्पीडला पण चांगलं आहे मस्त. वाकडे हे गाईज, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जाणं पटकन पाहा. चला भेटूया.